राधानगरी धरणावरील खाजगी विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या सोयीसाठी प्रशासनाकडून शाहूकालीन जुना विद्युत निर्मिती प्रकल्प बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर जुना प्रकल्प बंद करू नये यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी पाठपुरावा सुरू केलाय. याची दखल घेऊन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राज्याचे मुख्य सचिव यांची संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश दिले असल्याचं आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितलंय. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या हरित क्रांतीकरिता राधानगरी इथं धरणाची निर्मिती केली. यामुळे जिल्हा सुजलाम सुफलाम होण्यास मदत झाली. धरणातून वीज निर्मिती करता ब्रिटिश बनावटीचा 4 मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मितीचा प्रकल्प उभा केला. या प्रकल्पातून विना तक्रार वीज निर्मिती सुरू होती. या ठिकाणी बीओटी तत्वावरील वीज निर्मिती प्रकल्प सुरू केल्यानं जुन्या जलविद्युत प्रकल्पास पाणी उपलब्ध होत नाही. यामुळे हा प्रकल्प बंद करण्याचा घाट विभागानं घातला होता. राधानगरी तालुक्यातील शाहूप्रेमींच्या मागणीनुसार ब्रिटिश बनावटीचा जुना वीज निर्मिती प्रकल्प पुन्हा नव्यानं कार्यान्वित करण्याची मागणी होत होती. त्यानुसार 17 जानेवारी 2018 रोजी मुंबईमध्ये मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत चर्चा झाली. हा जलविद्युत प्रकल्प छत्रपती शाहू महाराज यांची आठवण करून देणारा असून त्याचं जतन करावं अशी भावना व्यक्त करण्यात आली. त्यानुसार ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राधानगरी धरणावरील जुना जलविद्युत प्रकल्प नव्यानं कार्यान्वित करण्याकरता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि मुख्य सचिव यांच्यासमवेत संयुक्तिक बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिलेत. याबाबत पुढील बैठकीमध्ये जलविद्युत प्रकल्प पुन्हा नव्यानं सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. प्रत्यक्षात ज्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प सुरू आहे अशा ठिकाणीही नवीन जलविद्युत प्रकल्प करण्याची जी चुकीच्या पायंडा पडला त्यामध्ये दुर्दैवानं शाहू महाराजांनी सुरू केलेला हा प्रकल्प सुद्धा जलविद्युत प्रकल्प सुद्धा बंद करण्याची प्रक्रिया आहे. एमएससीबी आणि इरिगेशनच्या विभागाने सुरू केली. त्याच विषयावर काल ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्याबरोबर चर्चा झाली. यामध्ये सातत्यानं शाहूप्रेमींचा तगादा होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये शाहू महाराजांच्या स्मृती जतन करायच्या असतील तर महाराष्ट्रातला आदर्श असा हा जलविद्युत प्रकल्प बंद पडता कामा नये. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे प्रधान सचिव जलसंपदा, प्रधान सचिव ऊर्जा आणि सचिव ऊर्जा यांच्याबरोबर आणि ऊर्जा मंत्री आणि आमचे जलसंधारण मंत्री यांच्यासोबतची बैठक तात्काळ घेऊन कृती समितीचे सर्व नेते प्राधान्याने तमाम शाहूप्रेमी जनता यांच्या विचाराचा आणि यांच्या मागणीचा विचार करून कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प बंद न होऊ द्यायच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाली. यावेळी या बैठकीस आमदार प्रकाश आबिटकर, प्रधान सचिव ऊर्जा अमरदीप सिंग, व्यवस्थापकीय संचालक चव्हाण, कार्यकारी संचालक शिंदे, मुख्य अभियंता मोराळे यांच्यासह नंदकिशोर सूर्यवंशी, माजी शिक्षण समिती सभापती अभिजित तायशेटे, सुहास निंबाळकर, सम्राट केरकर आदी उपस्थित होते.